मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या सौंदर्यासोबतच तिच्या अभिनयाचं देखील तितकंच कौतुक होत असतं. प्राजक्ता माळीचा पहिला चित्रपट आणि पहिली मालिका कोणती हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्राजक्ता माळीने 2008 मध्ये चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. तांदळा एक मुखवटा या सिनेमात तिने काम केलं आहे. त्यानंतर 2011 साली तिने स्टार प्रवाहावरील सुवासिनी या मालिकेत सावीची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेमुळे ती प्रकाशच होतात आली आणि तिला प्रसिद्धी देखील मिळाली. त्यानंतर तिच्या चांगल्या अभिनयामुळे प्राजक्ता अनेक मालिका आणि चित्रपटात दिसू लागली. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.